नमस्कार। आपण गेल्या तीन भागांमध्ये प्रथमा, द्वितीया आणि तृतीया विभक्तीचा अभ्यास केला, त्यांचे कारकार्थ पाहिले। प्रथमा विभक्ती कर्ता, द्वितीया कर्म आणि तृतीया विभक्तीचा करण म्हणून आपण वापर करतो। त्याचप्रमाणे ज्या उपपद अव्ययांना त्या त्या विभक्त्यांची अपेक्षा असते त्याचाही आपण अभ्यास केला। आता या भागामध्ये आपण चतुर्थी विभक्तीचा अभ्यास करणार आहे। चतुर्थी विभक्तीचा वापर हा संप्रदानम, कारकम संप्रदानम असते। म्हणजे काय? ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी विभक्ती वापरली जाते। धनिकः भिक्षुकाय धनम इच्छति। श्रीमंत माणूस भिकाऱ्याला दान देतोय, ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी विभक्ती। दुसरं उदाहरण बघा, कर्मणा यम अभिप्रेति स संप्रदानम, कर्ता दान क्रियया यम संबुद्धम इच्छति तत् संप्रदानम भवति। यथा देवदत्तः भिक्षुकाय भिक्षां ददाति। अत्र कर्ता देवदत्तः, दानक्रियया भिक्षुकम् अभिप्रैति, सम्बुद्धम् इच्छति। अतः भिक्षुपदं संप्रदानकारकम्, संप्रदाने चतुर्थी विभक्तिः भवति। काही उदाहरण आपण बघूया। पिता पुत्राय फलानि यच्छति। कुणाला दिलं? मुलाला, म्हणून मुलाची चतुर्थी। गुरुः शिष्येभ्यः आशीर्वादं यच्छति। सुरेशः उमायै पुस्तकं यच्छति। उमा करंत स्त्रीलिंगी माला प्रमाण, म्हणून झालं उमायै। अंबा बालिकाभ्यः वस्त्राणि ददाति। लता पुष्पेभ्यः स्पृयति। विद्या ज्ञानाय भवति। आता आपल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये चतुर्थी विभक्तीचा जो भाग आलेला आहे तो बघा। कारकम संप्रदानम चतुर्थी आत्ताच आपण पाहिला। मग नंतर पुढे कोण कोणते? तर रुच धातू, रुच धातूला चतुर्थीची अपेक्षा। क्रुध उप प्रति अधिक श्रु कथ स्पृह आणि नमहा या अव्ययाला चतुर्थीची अपेक्षा असते। रुच क्रुध कुप प्रत्यधिक श्रु कथा आणि स्पृह हे धातू आहे, या धातूंना चतुर्थीची अपेक्षा असते। आणि नमहा हे अव्यय आहे, त्यालाही चतुर्थीची अपेक्षा असते। शेजारी काही उदाहरणं दिलेली। शिक्षकः छात्रेभ्यः ज्ञानं यच्छति। जनाः भोजनाय उपहार गृहं गच्छन्ति। शुकाय दाडिमं रोचते। जननी पुत्राय क्रुध्यति अथवा कुप्यति। यमः नचिकेतसे वरत्रयं प्रतिश्रुणोति। पितामही बालकेभ्यः कथां कथयति। शुकः दाडिमाय स्पृहयति। शारदायै नमः। तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रश्न सोडवत असताना दोन ठिकाणी तुम्हाला याचा वापर होणार आहे। एक तर सूचनानुसार परिवर्तयेतामध्ये सुद्धा तुम्हाला अव्यय उपपद विभक्त्यांचा प्रश्न आहेच, आणि शिवाय लेखन कौशलमध्ये सुद्धा तुम्हाला याचा वापर होणार आहे। आता चतुर्थी विभक्ती यत्र दानक्रिया असते तत्र यस्मै वयं किमपि दद्मः तस्य चतुर्थी विभक्ती ही भवति। उदाहरणार्थं बलिः वामनाय भूमिं दत्तवान्। तिथं खाली तुम्हाला एक तालिका दिली, या तालिकेमध्ये तुम्हाला सरावासाठी वाक्य दिले। त्यातलं पहिलं वाक्य बघा कसं होईल। रामः पुत्राय युतकवस्त्रं दत्तवान्। रामः पुत्राय युतकवस्त्रं दत्तवान्। पण तिथं आता मात्र दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, पुत्री दीर्घहिकारांत स्त्रीलिंगी। रामः पुत्र्यै शाटिकां दत्तवान्। रामः मित्राय पुस्तकानि दत्तवान्। अशा प्रकारे पुढची वाक्य होतील, त्याचा सराव करा।
रमा केभ्यः किं दत्तवती इति लिखन्तु. पुढे एक तुम्हाला नवीन तक्ता करून दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये आता इथं तुमचा अजून एक अभ्यास होतोय, लक्षात येतोय का बघा. रामः दत्तवान, दत्त दत्तवत, तवत प्रत्ययांत, भगवान भगवंतो भगवंतः प्रथमा, तवत प्रत्ययांत बघितलेले होते आपण. राम हा पुल्लिंगी असल्यामुळे तिथं दत्तवान झाले. आणि या तक्त्यामध्ये मात्र कर्ता स्त्रीलिंगी केलेला आहे, रमा दत्तवती, राम हा दत्तवान, याचाही तुमचा अभ्यास हाताबरोबर होऊन जाणार आहे. आणि शिवाय चतुर्थी विभक्तीचाही अभ्यास होणार आहे. रमा भिक्षुकेभ्यः नाणकानि दत्तवती. पुढची सगळी वाक्य तुम्ही स्वतः बनवायची आहे. रोचते इति यत्र प्रयोगः तत्र यस्मै रोचते तस्य चतुर्थी विभक्तिः भवति. यत् रोचते तस्य तु प्रथमा विभक्तिः एव. रामाय मधुरं रोचते. पुढे तुम्हाला एक गोल चक्र करून दिलेले, त्याच्यामध्ये काय आवडतं काय आवडत नाही, रोचते न रोचते असं दिलेलं आहे. याची वाक्य तुम्ही करायची आहेत. मगाशीचं वाक्य यातलंच मी बनवून दाखवलेलं आहे. पुढं नमः. नमः अव्यय आहे. नमः शब्दस्य योगः यत्र तस्य शब्दस्य चतुर्थी भवति. देवाय नमः, श्री गणेशाय नमः. परंतु अत्र एकः विशेषः, नमस्करोमि इति क्रियापदस्य प्रयोगः चेत् तैर्हि तु द्वितीया एव. यथा अहं देवं नमस्करोमि, एतदेव भवति. अहम् अध्यापकं नमस्करोमि. अधुना के कस्मै नमः इति वदन्ति इति निर्दिश्यतु. रामभक्ता रामाय, रामभक्ताः रामाय नमः इति वदन्ति. अधुना पश्य, शिवभक्ताः शिवाय नमः इति वदन्ति. दुर्गाभक्ताः दुर्गायै नमः इति वदन्ति. अधुना आता तुम्ही पुढची वाक्य याप्रमाणे बनवायची आहे. क्रुध्यति, कुप्यति, आसुयति, इष्यति, द्रुयति इत्येषां धातूनां प्रयोगः यत्र क्रियते तत्र क्रोधादीनां पात्रस्य चतुर्थी भवति. रामः रावणाय क्रुध्यति. कुणावर रागवला? रावणाय. तस्य चतुर्थी. खाली तुम्हाला काही एक तक्ता करून दिलाय, त्यामध्ये तुम्ही वाक्य बनवायची आहे. एक करून दिले, रामः राकेशाय क्रुध्यति. राकेशः रामाय क्रुध्यति असं पण होऊ शकेल. याप्रमाणे वेगवेगळी तुम्ही वाक्य बनवायची आहे. धन्यवाद.